अहो, आपल्याला पुण्यामध्ये आपले बजेट आहे की शेती खरेदी करायचे किंवा प्लॉट खरेदी करायचं, तर मंडळी संपूर्ण डिटेल आणि संपूर्ण माहितीसाठी आपल्याला एकच काम करायचे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. अहो, अगदी चिल्लर बजेट मध्ये तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेले शेती झालं, घरासाठी ताबडतोब घर बनवण्यासाठी प्लॉट. तर मंडळी व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती घ्या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख, जे बघतात योग्य रिअल इस्टेटचा चॅनल आहे. योग्य म्हणजे हे रिअल इस्टेटचंच आहे बघायला गेलं. आणि योग्य म्हणजे काय, इथं काय कमिशन वगैरे काय द्यायची गरज नाहीये, फक्त डाऊन पेमेंट करायची गरज आहे, बाकीचा जो आहे तुमचा सुलभ हप्ता होणार आहे. अहो, डाऊन पेमेंट पण किती करायचंय सगळी काय माहिती असणार आहे. आणि आपण टोकन देऊन आपला जो प्लॉट असणार आहे तो आपण बुकिंग करणार आहे. मंडळी, आज आपण तुम्हाला जी माहिती देणार आहे ना, ती खूप वेगळी असणार आहे. 2 ते 3 नाही, तुम्हाला 4 माहिती अशी भेटणार आहे. एक तर डायरेक्टली शेती भेटणार आहे आणि बाकीचे 3 जे आहे प्लॉट भेटणार आहे. त्याचा मतलब पण एक प्लॉट असा असणार आहे की तिथं आता लगेच घर ताबडतोब लगेच घर बनवू शकतात. आणि दुसरे जे 2 असणार आहे त्याच्यामध्ये भविष्याचा इन्व्हेस्टमेंट, भविष्याचा म्हणजे 1 वर्षामध्ये तुमचा जो प्लॉट जो आहे तो डबल होऊ शकतो, ट्रिपल होऊ शकतो. सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचणार आहे. तर नवीन आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला दाबवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. एकदम सिस्टमॅटिक माहिती असणार आहे. शाहिद भाऊचं आणि माझं बोलणं चालू होतं की बरेचसे ते म्हणत होते की असे व्हिडिओ बघितलं मी की त्याच्यामध्ये नुसतं एने बद्दलच बोलतात, एने प्लॉट बोला, काही प्रॉब्लेम नाही एने प्लॉट बद्दल बोला, पण जी खरी माहिती ती तरी द्या ना. लोक काही बोलत असतात पण मंडळी आम्ही तुम्हाला जे सांगतो जे दाखवतो ती अशी माहिती असती की तुम्ही विचार करू शकता. आणि जे प्लॉट तुमच्यासाठी आम्ही आणलेले आहे ना ते आर झोन मध्ये कन्वर्ट होणार आहे. आम्हाला माहिती आहे ऍग्रीकल्चर प्लॉट तुम्ही विकू शकत नाही, आम्ही बोलतो, पण नंतर तुम्ही तो ऍग्रीकल्चर प्लॉट आर झोन मध्ये कन्वर्ट करून तुम्ही विकू शकतात, हे पण लक्षामध्ये ठेवा. पण ही माहिती एने जे बोलणार आहे ते बोलत नाही, कारण की त्यांना थोडस कष्ट नको, एकदम आरामशीर व्हायला पाहिजे. बरोबर ना शाहिद भाऊ? शाहिद भाऊ आज लयच गप दिसतात मला. गप राहायचं कारण भरपूर लोकांचे कॉल येतात, प्रत्येक जणाला सांगून आता मलाच वाटायला लागलेला आहे की आता सांगायची कोणाला गरज नाहीये. कारण की जे बघणारे आपले पब्लिक आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, मला वाटतं 80% लोकांना जागा खरेदी करायची नाहीये. जे 20% लोक आहेत ते खूप लांब राहिला असल्यामुळं त्यांना आपली भेट होत नाहीये, आपल्याशी त्यांचं कनेक्टिव्हिटी होत नाहीये, त्यांना यायला टाइम भेटत नाहीये. आता भरपूर लोकांनी बिना बघता पण प्लॉट बुकिंग केलेला आहे. आता रजिस्ट्रेशन तारखेला ते 100% म्हणले येणार, तर मला वाटतं आपण आता सांगण्याची गरज राहिलेलीच नाहीये. बरोबर, मतलब ज्यांनी गाडी शिकली, ज्यांना माहिती आहे गाडी चालवायची कशी काय, ते लोक खरेदी करू शकतात. बरोबर ना? म्हणजे ज्यांना ऍग्रीकल्चर प्लॉट बद्दल माहिती आहे, त्यांनी माहिती घेतलेली, ते 100% खरेदी करू शकतात. पण ज्यांच्या माइंड मध्ये एने बद्दल बोललेलं आहे तर ते लोक कवाच ऍग्रीकल्चर प्लॉट खरेदी नाही करणार. आणि एने प्लॉट सुद्धा खरेदी करू शकत नाही, कारण की का शाहिद भाऊ एने प्लॉट का खरेदी करू शकत नाही सांगा. पहिली गोष्ट, एने प्लॉट हा तुम्हाला 1200 स्क्वेअर फूट, 1500, 1800, 2000 म्हणजे 1.25 गुंठ्याच्या वरती तुम्हाला तो खरेदी करावा लागतो.
बरोबर, आणि त्याचा रेट जो असतो 15 लाखापासून, जो चांगला जो प्लॉट आहे ज्याच्यामध्ये सगळं काही आहे जवळ जवळ, तो 15 लाखापासून स्टार्ट होतो. मग 15 चा तुम्ही विचार करू शकता की तो प्लॉट आपल्याला 18 लाख 20 लाखामध्ये तो आपल्याला पडणार. त्यामध्ये तुम्हाला FSI जो आहे तो FSI किती भेटणार आहे, तुम्ही बांधकाम किती करू शकणार आहे, तुम्हाला त्याचा फ्युचर मध्ये तुम्हाला किती त्याचा फायदा होणार आहे, या गोष्टीचं तुम्ही पहिले ना पडताळणी केले गरजेचं आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो 18 लाखाचा किंवा 25 लाखाचा एकदम खरेदी करू शकतो का, आणि बँका पण जे बसलेल्या आहे आपल्याला लोन द्यायलाच बसलेल्या आहे, मग त्यांचा व्याज पण फेडा, व्याज नाही फेडलं तर मतलब प्लॉट पण नाही, पैसा पण नाही, आणि आपल्या नावावर जागा पण राहणार नाही. बिलकुल, व्याज नाही फेडलं तर ते म्हणतात सेटलमेंट करून घ्या. आता कुठलं सेटलमेंट करायचंय, आणि ते आपल्या आवाक्याच्या बाहेर जात, ते व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. मग त्याच्यापेक्षा त्याच्याच जागी जर तुम्ही अग्रिकल्चर प्लॉट खरीदला असता 1 गुंठा जरी, तरी तो 1 गुंठा तसाच राहिला असता ना, त्याच्यावर तुम्हाला कुठल्या बँकेचं व्याज द्यायला लागलं असतं ना, कुठल्या प्रकारचं तुम्हाला तिथं अडचण आली असती, तुमचा सातबारा झाला असता, तुमच्या ताब्यामध्ये प्लॉट आला असता, उद्या तुम्ही भविष्यामध्ये तिथं घर बनवलं असतं, बंगला बनवला असता, त्या बंगल्यामध्ये तुम्ही राहिला असता, पण आज तुम्ही येण्याच्या नादी लागून येण्याच्या मागे जाऊन तुम्ही तुमच्या हातामधला हा अग्रिकल्चर प्लॉट घालवलेला आहे. असं कित्येक लोकांनी झालं, पण ते लोक सुधारले, मग ते लोक अग्रिकल्चरच प्लॉट खरेदी करत. आपल्याकडे 70 बाई आहेत जे लातूरमध्ये येणे प्लॉटच खरेदी करायला आले होते, जे पुण्यामध्ये आले होते येणेच घेण्यासाठी आले होते, पण जेव्हा त्यांना सर्व माहिती इथे भेटली, इथलं त्यांनी सर्व बघितल्यानंतर त्यांनी 11 गुंठ्याच्या पेक्षा जास्त गुंठे त्यांनी खरेदी केलेले आहेत. विचार करू शकता जो माणूस लातूरमध्ये येणे प्लॉट, इथं पण येणे प्लॉट शोधू राहिलेले, त्यांनी जवळजवळ 2-3 महिने ह्याच्याकडे गेले, त्याच्याकडे गेले, इकडे गेले, तिकडे गेले, मग त्यांनी ऍग्रिकल्चर प्लॉट बद्दल रिसर्च केला, मग ते आम्हाला सांगू राहिले की तुम्ही हे काय नाही सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं होतं, मी बोललो की ही जागा आर झोन मध्ये कन्वर्ट होती, नंतर तुम्ही विकू शकतात, सगळ्या काही गोष्टी सांगितलं. मग ते म्हटले की द्या आम्हाला, मग त्यांनी घ्यायला सुरुवात केली, तर मग घेतच गेले आणि अजूनही घेतच आहेत, आणि दुसऱ्यांनाही सजेस्ट करत आहेत, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या ग्रुपमध्ये ते हेच शेअर करत आहेत की तुम्ही ऍग्रिकल्चर प्लॉट खरेदी करू शकता. आता त्यांनी कितीतरी लोकांना आणलं, कितीतरी लोकांना घेऊन दिलं, आणि ते लोक जेवढे आहे ते सगळे समाधान झालेले की आमचा 1 गुंठा तरी आहे. आज ना उद्या, फक्त 6 महिन्यात त्यांनी खरेदी केल्यानंतर जर 1 लाख रुपये जर वाढले जागेचे, तर ते खुशच होणार आहेत. बिलकुल, आणि आज ना उद्या आम्ही तिथं घर बांधणार आहे. आणि माणूस आज जागा घेतो तर ते विकण्यासाठी थोडी घेतो, तो इन्व्हेस्टमेंट म्हणून थोडी घेतो. एवढा पैसा आपल्याकडे थोडी आहे की आपण ती जागा पैसा लटकून ठेवणार आणि तो पैसा म्हणजे काढणार नंतर विकल्यानंतर. अहो, माणूस आज जी जागा घेऊ राहिलेले तो घर बनवण्यासाठीच घेऊ राहिले ना. आता हे जे प्लॉट जे आहे बघा, मी तुम्हाला सांगतो इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, आता सध्याला आपण धरून चालू आपण इन्व्हेस्टमेंट, तर 4,30,000 प्लॉट आहे कासारी फाटा, पुणे रेल्वे स्टेशन पासून 35 किलोमीटर अंतर कासारी फाटा, तिकडे 4,30,000 प्लॉट आहे. दुसरे पण जे प्लॉट आहे 4,30,000 आहे, दोघां प्लॉट मध्ये 18-18 फुटी रस्ता दिलेला आहे, त्यानंतर 1-1 झाडाचा रोप लावलेला आहे, बोरवेलचं 1-1 नळाचे कनेक्शन त्या प्लॉटला, प्रत्येक प्लॉटला दिलेलं आहे, सामूहिक कनेक्शन दिलेले. आणि हे प्लॉट इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने काय आहे की 3 किलोमीटर आतमध्ये आहे. मग तुम्हाला थांबा, तुम्हाला डायरेक्टली घर बांधायचं असेल तर 5,80,000 वाले जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही थेट आपले रो हाऊस बोला, इंडिपेंडेंट हाऊस बोला, ते थेट बनवू शकतात. 5,80,000 हवेपासून 3 मिनिटाच्या अगदी जवळ आणि 1 किलोमीटर जवळ बोलू शकतात हवेपासून. आणि या प्लॉट मध्ये 18 फुटी रस्ता दिलेला आहे, लाईटीचे खांब आलेले आहे,
प्रत्येक प्लॉटला बोरवेलचा एक एक नळाचा कनेक्शन दिलेला आहे. 150 फुटला पाणी लागू शकतो. आणि मंडळी ह्याचा खरेदी खत आपण 11 लोकांमध्ये 15-15, 10-10 दिवसामध्ये घेऊ राहिलेले आहे. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सिग्नेचर वगैरे आणि 50-60 दिवसामध्ये तुमचा 7-12 ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती ते दिसत आहे. लोकांना जे दिसतं तेच खरं आहे. बाकीचे जे दिसत नाही की ते 10,000 किंवा 50,000 रुपये गुंठ्याचं ते दिसत नाही ते विचार करू शकतात. पण तुमच्यासाठी बघा हे जे प्लॉट आहे हे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतर आहे. आणि ह्या दोन्ही प्लॉटला तुम्ही 50-50% पेमेंट करू शकतात डाऊन पेमेंट आणि 10,000 रुपये देऊन बुकिंग देऊ शकतात. पण जे 4,30,000 आहे त्याला 1,30,000 रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही तो प्लॉट तुमच्या नावावरती खरेदी खर्च 7-12 आणि ताबा सुद्धा मिळवू शकतात. आणि 5,80,000 आहे त्याला 50% करा आणि ताबा सुद्धा मिळवा. ओके. आणि मंडळी दुसरा एक व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी, त्याच्यामध्ये 11 लाखामध्ये तुम्हाला शेती कशी काय भेटती ते तुम्ही पाहायला विसरू नका. बरोबर ना शाहिदभाऊ? वेळ झालेला आहे. आपण मला असं वाटतं की इकडेच व्हिडिओ थांबू. आणि तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायला यायचं असेल, बुकिंगला यायचं असेल तर नंबर वरती दिसत आहे. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब पण करा. अजून एक आहे की तुम्ही आमचा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून पाहतात तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.